चला नमस्कार बालमित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात सर्वजण? छान आहात ना? वा मस्त. निशीदने सांगता दाखवलाय म्हणजे सगळेजण छान आहात, मस्त आहात, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि घरीच राहा. मेन म्हणजे आता सगळीकडे जरी शिथिलता झाली, अनलॉक झालंय, तरी आपण घरातच बसायचं आहे आणि ह्या ऑनलाईन शिक्षणाचा छान पैकी आपण उपभोग घ्यायचा आहे. ठीक आहे. बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने आपल्याला जे शाळा बंद शिक्षण सुरू या अभिनव उपक्रमाअंतर्गत आपल्याला या ऑनलाईन शिक्षणाची जी सोय छानपैकी करून दिलेली आहे, तर ह्या ऑनलाईन शिक्षणामध्ये आजच्या आपण तिसरीच्या वर्गामध्ये विषय मराठी या तासाला मी श्रीमती जयश्री माने, शाळा माझी बालनिकेतन प्राथमिक विद्यालय कांदिवली पश्चिम इथे कार्यरत आहे आणि ह्या तासाला मी आपल्या मराठीच्या तासात पाचवा धडा एकदा गंमत झाली हा या पाठाचा उत्तरार्ध घेऊन आलेली आहे. आता उत्तरार्ध म्हणजे काय? आता हा पाचवा जो पाठ आहे हा आपल्या मराठीच्या पुस्तकात आहे, पण उत्तरार्ध हा शब्द इथे नाही आहे. तर उत्तरार्ध म्हणजे उरलेला भाग जो तुम्ही मागच्या 2 दिवसापूर्वी या पाठाचा पूर्वार्ध म्हणजे एक भाग पाहिला, अर्धा भाग पाहिला आणि तो इतका छान पैकी बाईंनी घेतला, छान छान चित्र तिथे दाखवली आणि तो सगळ्यांनी मस्त पैकी लक्षात घेतलेला आहे. आणि त्याचा जो उरलेला भाग आहे तो उरलेला भाग आता मी घेणार आहे उत्तरार्ध. तर सगळ्यात पहिल्यांदा मला आता कोण सांगेल बरं, ह्या पहिला गंमत झाली एकदा गंमत झाली या पाठामध्ये काय बघितलंय तुम्ही, काय ऐकलं किंवा काय समजलं, कोण सांगेल मला? रितिका सांग. अर्धा बघितलास ना तू धडा, त्या धड्यामध्ये काय सांगितलं बाईंनी किंवा तुला काय समजलं? एकदा गम्मत झाली, इकडे एक मुलगी आपल्या घरात बसली होती आणि तिला तिच्याच मनात वाटलं की जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा आम्ही टाळ्या वाजवतात, पण जेव्हा झाडाला आनंद होतो तो पान सळसळतात. बरोबर. जेव्हा आपल्याला आनंद होतो त्यावेळेला आपण दोन्ही हाताने मोठ्याने टाळ्या वाजवतो आणि पान जेव्हा झाडाला आनंद होतो त्यावेळेला ते काय करतात? तिला वाटलं आणि हा त्यावेळेला ती म्हणते की आपले हात जसे दोन आहेत तसे या झाडाची पानं म्हणजे त्यांचे एवढे असंख्य हात आहेत आणि त्या हाताने ते टाळ्या वाजवतात. व्हेरी गुड. आणि अजून मला निश्चित अजून काय सांगा बरं, अजून काय तिने हे केलं, कल्पना केली किंवा तिला अजून काय वाटलं, ती कोणत्या झाडाकडे बघत होती? पिंपळाच्या झाडाकडे. पिंपळाच्या झाडाकडे. आणि त्या मुलीचं नाव काय होतं चैतन्य सांग? मनोली. मनोली. व्हेरी गुड. हा आता मानसी मला सांग की ती मनोली पिंपळाच्या झाडाकडे बघत होती आणि त्यानंतर तिला असं टाळ्या वाजवताना म्हणजे जी पानं सळसळतायत वाऱ्यामुळे तर तिला असं वाटतंय की टाळ्या वाजवतायत. अजून काय बरं झालं, कोणती गंमत झाली ह्या पाठाला? एकदा गंमत झाली असं नाव दिलेलं आहे कारण तिने गमतीशीर असे अनुभव घेतलेले आहे. मग तिने एक आता रितिकाने छान एक अनुभव सांगितला, पानं सळसळत आहेत म्हणजे ते टाळ्या वाजवत आहेत. मग दुसरी गंमत काय झाली बरं, कोण सांगेल? मानसी सांग, कोणती दुसरी गंमत झाली? श्रेया सांग.
पिंपळाची दोन पानं खिडकीतून आत आली. बरोबर, पिंपळाची दोन पानं खिडकीतून आत आली आणि तिने काय केलं? तिने तिने ती अलगद उचलली आणि तिच्या पुस्तकात ठेवली. अरे वा, म्हणजे तुम्हाला छान पैकी धडा इथे समजलेला आहे. मग ह्याचा आता ह्याचं वाचन आपण कसं करायचं? कारण या पाठाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या पाठामध्ये भरपूर विरामचिन्ह आहेत. प्रत्येक वाक्यामध्ये विरामचिन्ह दिलेले आहेत. मग आपण वाचन करताना नुसतं शब्दांचं वाचन करायचं नाही, तर त्या विरामचिन्हांचा वापर करून आपण वाचन करायचंय. तर आपण पटकन जो धडा तुमचा अगोदरचा झालेला आहे तर त्या धड्याचं आपण पटकन वाचन करून घेऊया. वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली. खिडकीत बसलेली मनोली फांदीकडे बघू लागली. वारा अंगावर झेलू लागले. गार गार वाऱ्याच्या झुळकेने मनोली सुखावली. काय छान वाटतंय, कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं, मनोली मनाशीच म्हणाली. तिने डोळ्यांची उघडझाप केली. पापणी मिटली, पापणी उघडली. तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्यानं हलतायत. किती मज्जा, गमतच आहे. आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो. झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. मनोली होती दंग. तिला दिसला पतंग. तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर केवढं हे पिंपळाचं झाड आणि के काय त्याचा पसारा. उंच उंच झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. इतक्यात गंमत झाली. पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. मनुलीने ती अलगद उचलली. पानाकडे एकटक पाहू लागली. पानेही तिच्याकडे पाहत होती. मनुलीला काहीतरी सांगत होती. मनुलीला वाटले गंमतच आहे. मध्ये ही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळतायत. तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली. पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. बाई वर्गात आल्या. बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली. नंतर नदीची कविता शिकवू लागल्या. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते. डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. मग नदीचं पाणी आणखी वाढतं. नदी पुढे पुढे जाऊ लागते. बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या. शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून आणा. आता इथपर्यंत तुम्ही गेल्या वेळेला पाठ शिकलेला आहात, बरोबर? ह्या पाठाचं वाचन केलंय आपण छानपैकी आणि तुम्हाला छान समजलं सुद्धा आहे. आता ह्या चित्रामध्ये ना ही मनुली बसली, सगळ्यांना माहिती आहे. पण मला सांगा बरं, ही मनुली आहे, ही मनुलीने काय केलंय? कोणता ड्रेस घातलाय? ती कुठे जातीये सांगा बरं. रणजित, रणजित सांग. मनुली खिडकीत बसलीये. ती पिंपळाच्या झाडाकडे बघतीये. तिने काय केलंय? शाळेत जातीये. बरोबर, शाळेत जायची तिने तयारी पूर्ण केलेली आहे. कारण पाठीमागे आपल्याला पूर्ण तिचा बघा दप्तर तयार आहे,
पाण्याची बाटली, जेवणाचा डबा आणि तिचा गणवेश सुद्धा दिसतोय. तिला थोडा वेळ शाळेत जायला आहे आणि म्हणूनच ती 1-5 मिनिटं खिडकीत बसली आणि तेव्हा तिने तो काय केलाय अनुभवलंय आहे हे सगळं, की खिडकीत बसल्यावर अगदी सोसाट्याचा मस्त छान वारा आलाय आणि त्या वाऱ्यामुळे त्या पानांची सळसळ होते. मग तिने कल्पना काय केली, ती नुसतीच बघत राहिली का वारा आलाय, पानं हलतायत, झाडाची पानं पडतायत, तर तिने स्वतःची कल्पना कशी केली आहे बघा. तिने तिच्या डोक्यात काय काय युक्त्या आलेल्या आहेत, किंवा तिने काय काय कुठल्या कुठल्या प्रकारे तिने त्या ह्याला प्रकाराला किंवा तिने त्या पानांच्या सळसळ्याला म्हटलंय की त्यांना आनंद झालाय. कारण आपण आनंद झाला तर उड्या मारतो, मस्त टाळ्या वाजवतो, गोल गोल फिरतो, तर त्याप्रमाणे तिला असं वाटतंय की काय छान वारा सुटलेला. आपल्याला पण असं वाटतं कुठेतरी मारानावर गेलो, बागेत गेलो तर वारा सुटला की आपण असे मस्तपैकी हात असे वरती करतो, डोळे मिटतो, डोळे उघडतो, होय की नाही. त्या वाऱ्याचा, त्या म्हणजे वातावरणाचा आपण आनंद घेतो. तसंच ह्या वातावरणाचा किंवा ह्या वाऱ्याचा तिने, तिला खूप आनंद झालेला आहे, ती आनंद घेते आणि त्याला ती असं म्हणते की आपण टाळ्या वाजवतो तसं ते पानांची सळसळ होते, पण ती पानं सुद्धा काय करतायत, झाड ह्या पानांद्वारे ह्या पानांच्या हाताने टाळ्या वाजवतात असं ती म्हणते. त्यानंतर काय झालं बघा, ती असा विचार करतानाच हा एक म्हणजे ती दंग होती त्या विचारामध्ये. तितक्यात मध्येच एक आला पतंग, ती होती दंग आणि तिथून आला पतंग. आता मला सांगा ह्या झाडावर पतंग आला कुठून, कोण सांगेल? मध्येच पिंपळाच्या झाडावर सानवी, सानवी कुंभार सांग, ह्या झाडावर पतंग आला कसा? तेजल परब तू सांग. हं, बर, तेजलला अनम्यूट केलंय मी. बर, श्रवण तू सांग, हा पतंग आला कसा? कोण उडवत असेल तर त्याचे पतंग कपलीत आला. बरोबर, ज्या वेळेला पतंग आपण उडवतो, मुलं तुम्ही उडवता की नाही पतंग उडवायला आनंद होतो आणि त्यावेळेला मध्येच तो दोरा कट होतो आणि ते पतंग कुठे झाडावरती अडकतात कुठेतरी. आणि असाच एक वारा सुटलेला आहे, वाऱ्यामुळे ती पानं पडतात आणि तो अडकलेला पतंग सुद्धा काय झालेला आहे, तिच्याकडे आलेला आहे. बर, आता तिला अजून एक कल्पना सुचली ह्या पतंगाला बघून. ती काय म्हणते की अरे बापरे, अचानक तिच्या समोर असा पतंग आला आणि ती म्हणते की हा पतंग आता मला काय करणार आहे, उंच जर घेऊन गेला तर. म्हणजे अशी कल्पना करते ती बसून शांतपणे की हा पतंग आलाय आणि समजा त्या पतंगाने मला उचललं आणि त्या झाडावरती गेलं तर ती असं म्हणते की बापरे, केवढं ते पिंपळाचं झाड मोठं आहे, केवढा त्याचा पसार आहे, त्याची किती उंचच्या उंच ती पानं आहेत आणि त्या उंच पानावरती हा पतंग मला घेऊन गेला तर काय होईल, असं ती नुसतीच कल्पना करते. खरं असं होईल का, हा पतंग वगैरे आपल्याला उचलेल का? नाही. तर ती अशी नुसती काय करते, कल्पना करते. ठीक आहे, त्यानंतर बघा, ही एक पतंगाची गंमत झाली आणि पतंगाला बघून तिला ती कल्पना सुचली की तो मला जर घेऊन गेला तर काय होईल. आणि त्याच्यानंतर परत त्या झाडाची दोन पानं काय झाली, तिच्या जवळ येऊन पडली. मग तेव्हा ती घाबरली का? नाही. तर ती पानं तिने काय केलं, हे बघा, मी पण झाडाची पानं आणलेली आहेत आणि ती पानं तिने अशी अलगत उचलली, तिच्याकडे आलेली आणि ती दोन पानं तिने हळूच अशी आपल्या पुस्तकामध्ये ठेवली. मग काय होतं बरं त्या पानाचं, आता बाईंनी पण सांगितलेलं आहे की ही पानं जर तुम्ही तशीच ठेवली ना भरपूर दिवस की त्या पानांची जाळी होते आणि त्या जाळीवरती मग म्हणजे ती पूर्ण हिरवागार जो भाग असतो ना तो आपोआप सुकून जातो आणि त्याची जी जाळी असते ती जाळी तशीच राहते. मग त्या जाळीवरती आपण छानपैकी चित्र वगैरे काढू शकतो आणि ते छान आपण एक घरामध्ये शोपीस म्हणून तयार करू शकतो. तर त्याच्यासाठी तिने ती पानं काय केली, अलगद उचलली आणि आपल्या पुस्तकामध्ये ठेवली. बघाईने पुस्तकामध्ये ठेवलेली आहे
आणि त्यानंतर मग बाईंनी काय केलं, ती तेवढ्यामध्ये ती पुस्तकामध्ये ठेवली, तेवढ्या तिच्या शाळेची वेळ झाली, ती दप्तर घेऊन शाळेत आली. आता शाळेत आल्यावर काय झालं, बाईंनी कोणती कविता शिकवली, कोणती कविता शिकवायला लागल्या रणजित, कोणती नदीची कविता शिकवली. बरोबर, नेमक्या बाईंनी कविता नदीची कविता शिकवू लागल्या. आता त्याच्या पुढे बघा, नदीच्या कविता शिकवू लागल्या आणि नदीची म्हणजे नदीचा उगम कसा होतो, ती नदी कुठे जाते, त्याला ओहोळ ओढा मिळतो, हे सगळं त्यांनी कवितेमध्ये सांगितलेलं आहे. मग त्यावेळेला ना बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या, नदीची सगळी कविता झाली शिकवून. आणि त्यांनी काय सांगितलं, बाईंनी सांगितलं मुलांना की आता उद्या तुम्ही काय करा, नदीचं चित्र काढून आणा. तर त्यावेळेला काय झालं, त्याच्या पुढे मग काय झालं आपण बघूया. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे, याच्या पुढचा पाठ बघूया आपण. आता मनुली गप्प गप्प होती, तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं. मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते, ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी, हे मला काहीच दिसत नाही. त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांब पर्यंत चालतच जावं, म्हणजे मला हे सारं दिसेल. वर्ग शांत होता. मनुली पटकन उठली, बाईंना म्हणाली, मी गमतीशीर चित्र काढलंय बाई, अगदी डोंगरातल्या नदीचं, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याच गमतीशीर चित्र दाखव बरं, बाई म्हणाल्या. मनुलीने आपले पुस्तक उघडले, खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेलीच होती. गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतले, अग चित्र दाखवतेस ना, बाईंनी विचारले. मनुली वर्गापुढे आली, तिने डाव्या हातात पान धरले होते. बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवले. चला बाळांनो, आपण आता एक पहिला परिच्छेद बघितला, त्याच्यानंतरचा आपण परिच्छेद बघतोय. वर्ग शांत होता. मनुली पटकन उठली, बाईंना म्हणाली, मी गमतीशीर चित्र काढलंय बाई, अगदी डोंगरातल्या नदीच, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याच गमतीशीर दाखव बरं, बाई म्हणाल्या. मनुलीनं आपले पुस्तक उघडले, खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेलीच होती. चुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतले, अग चित्र दाखवतेस ना, बाईंनी विचारलं. मनुली वर्गापुढे आली, तिने डाव्या हातात पान धरले होते. बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवले. तळहात किंचित खोलगट केला, पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली, पहा बाई,
ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चाललीये. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ ओढे तिला येऊन मिळतायत. नदी पुढे पुढे चाललीये. बाई ही नदी शहाणी नदी आहे, सरळ ओळीत चाललीये. खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते. ही पानं म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती. तुम्ही नदीची माहिती सांगत होतात तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं, पानांचं बोलणं. गंमतच आहे, नाही बाई? बाईसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता. बाई म्हणाल्या, खरच मनुलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा. मनुली तू छान कल्पना करतेस, छान कल्पना करतेस हा. म्हणजे बाईने तिचं कौतुक केलं की ती मनुली काय करते, छान कल्पना करते. ठीक आहे, तर इथे बघा, मनुलीला बाईनी ज्या वेळेला वर्गात आल्या, नदीचं तिनं बाईंनी कविता शिकवली की नदी कशी उगम पावते आणि तिला मग त्या नदीला छोटे छोटे ओहोळ ओढे येऊन मिळतात आणि मग ती नदी पुढे पुढे कशी जाते, हे सगळं मनुली ऐकत होती. पण मनुली मात्र गप्प गप्पच होती. काय बरं ती विचार करत होती मनुली, कसं दिसत असेल हे सगळं? कारण मनुली म्हणते किंवा तिच्या डोक्यात असा विचार आला की बाईनी नदी कशी उत्पन्न होते, ती कशी धावते, हे सगळं बाईनी सांगितलंय. पण मी मात्र हे कधीच बघितलं नाही. मी काय केलंय, माझ्या गावाजवळ जी नदी आहे ती नदी मात्र अशी फक्त काय नदीच धावत असते असा ती विचार करत होती. मग ते ओढे ते ओहोळ कसे काय आहे ते मला काहीच माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मग ते बघण्यासाठी आपण काय करूया की आता ही गावाजवळची जी नदी आहे ही नदी फक्त तिला माहिती आहे, पण ते ओढे ओहोळ ह्या इथे काहीच दिसत नाहीये. आणि त्यामुळे तिच्या डोक्यात असा विचार आला की माहिती नाहीये, मग काय करूया आपण? तर आपण सरळ काय करू, बघायला जाऊया की कशी नदी वाहतीये, कशी ओढे मिळतायत, कसे त्याला ओहोळ मिळतायत आणि ती नदी कशी उत्पन्न होते. तर अशा पद्धतीने ह्या बाईंनी इथे काय केलेलं, नदीचं चित्र जे वर्णन केलं होतं पण ते मनुलीला काही माहिती नाही, मग तिने कल्पना केली आणि त्या कल्पनेप्रमाणे ती म्हणते की आता मी माझ्या गावातच कशी काय नदी ही जी माझ्या समोरून जी धावतीये किंवा तिच्या तिने जी पाहिलेली नदी आहे तर त्या नदीचा उगम कसा होतो ते बघण्यासाठी आपण कधीतरी जाऊया असा ती विचार करत होती. ही बघा, ही नदी अशी ओहोळ अनेक ओहोळ त्याला मिळतायत आणि ती नदी उगम पावते. तर अशा अनेक प्रकारच्या कल्पना तिच्या डोक्यामध्ये येत होत्या. आणि ही नदी तिच्या म्हणण्याप्रमाणे काय, फक्त ही नदीच कशी धावतीये पण तिला काहीच माहिती नाही. शेवटी मनुली गप्प गप्प असताना ती तिच्या डोक्यामध्ये असा विचार आला, ही गावाजवळचं तिचं चित्र आहे आणि ती इथे जाणार आहे असं तिच्या ते डोक्यात आलं. आणि त्यानंतर मग तिने काय म्हटलं की लगेचच पटकन ती उठली, एकदम शांत सगळे होते, वर्ग एकदम शांत होता. आणि पण मनुली काय झालं, लगेचच उठली. हे सगळं तिच्या डोक्यात पूर्ण विचार चालू होते, सगळं तिच्या गावाजवळचं हे सगळं चित्र तिला दिसत होतं आणि तिने पटकन तिला वेगळंच काहीतरी आठवलं आणि ती पटकन उठली. आणि बाईंना काय म्हणाली माहितीये, की मी गमतीशीर चित्र काढलंय बाई. मग सगळेजण उत्सुक झाले की अरे मनुलीने चित्र काढलंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद उत्सुकता वाढली की मनुलीने चित्र काढलंय म्हणजे कसं असेल ते नदीचं. मग बाई पण तिच्या जवळ आल्या आणि ती काय बाई काय म्हणाल्या, गमतीशीर चित्र काढलंय, दाखव बरं. मग मनुलीने काय केलं की जी पानं आपल्या पुस्तकामध्ये होती तर ती पुस्तकातलं एक पान तिने असं घेतलं आणि आपला हा जो डावा हात आहे तो डावा हात असा किंचितसा असा कुणगट केला आणि त्याच्यावरती असं पान ठेवलं. आणि तिने काय केलं माहितीये की बघा, तिची कल्पना ही सगळी,
तिचे म्हणजे अगोदर सुरुवातीपासूनच तिने त्या कल्पना करायला म्हणजे सुरुवात केलेली आणि ह्याची पण तिने काय कल्पना मांडली किंवा कशातून तिने नदीची कल्पना बाईंसमोर मांडली चित्र मांडले बघा. आता तिने डाव्या हातामध्ये आपलं हे पान घेतलं सर आणि तिने हे नदीचं चित्र जे आहे ते नदीचं चित्र स्पष्ट करून सांगितलं. ती म्हणाली बाई हे पाण्याचे काय आहे हे म्हणजे इथून नदी ही उगम पावते आणि ह्या ज्या शिरा आहेत ना तर ह्या शिरा ह्या काय आहेत ओहोळ आहेत ओढे आहेत छोटे छोटे जसे आपण मागच्या चित्रामध्ये बघितलं की छोटे छोटे ओहोळ ओढे पाण्याचे जे झिरपलेले जो रस्ता आहे तर ते सगळे त्या मोठ्या नदीला येऊन मिळताय. हे छोटे ओहोळ आणि ओढे हे जे शिरा आहे त्या शिरांना तिने सांगितलंय की ओहोळ आहेत ओढे आहेत आणि हे ओहोळ ह्या नदीला येऊन मिळताय. पण बाई ही जी नदी आहे ना ही नदी सरळ एकदम शहाणी नदी आहे कारण ही शहाणी नदी ही सरळ रेषेत अशी जाते पण खरी नदी मात्र काय आहे की माझ्यासारखी आहे ती कशी तरी वेडी वाकडी धावते असं ती म्हणते. मग मनुलीने म्हणजे सर्व ह्या नदीची कल्पना ही मांडली. हे बघा ही पानं जी आहे ती तिच्या पुस्तकामध्ये ठेवलेली होती ती बाईंना तिने दाखवली आणि तिने डाव्या हातामध्ये घेतलेलं हे जे पान आहे हे तिने ते स्पष्ट केलं की हे मध्ये आहे ही सरळ नदी आहे आणि ह्या शिरा आहेत त्या काय आहेत छोटे छोटे ओहोळ आहेत. म्हणजे ह्या पानांना घेऊन तिने ती नदीची कल्पना आठवली आणि तिने मग काय म्हणाली की बाई तुम्ही ज्या वेळेला नदी शिकवत होता ना त्यावेळेलाच मला माझ्याशी ही पानं बोलत आहेत. म्हणजे तिला पानं बोलत आहेत तर खरं पानं बोलत नाही तर तिला ते आठवलं की अरे हे पान म्हणजे हे नदी इथे नदी म्हणजे असू शकते किंवा ही नदीचं आपण इथे काय करू शकतो नदीची कल्पना इथे मांडू शकतो आणि म्हणून ते तिच्या डोक्यात आलं आणि म्हणून ती म्हणाली की बाई त्याच वेळेला माझ्याशी ही पानं बोलतायत. म्हणजे तिच्या ते डोक्यात आलं की हे नदी ह्याच्यामध्ये हे जे चित्र आहे किंवा हे सरळ रेषा आहे हे ओहोळ आहेत ते नदी सारखंच आहे आणि म्हणून ते ती वाक्य म्हणते की ही पानं माझ्याशी बोलत होते. तर अशा पद्धतीने खरी नदी मात्र ही माझ्यासारखी काय आहे की वेडी वाकडी धावते कारण ती अवखळ आहे अगदी ती शांत बसणारी मुलगी नाहीये म्हणून तिने त्या अशा कारण नदी खरी नदी ही सरळ कधी जात नाही ही वेडी वाकडी तशी जात असते आणि त्याच्यामुळे ह्या नदीला तिने स्वतःची म्हणजे काय केली तुलना केलेली आहे की माझ्यासारखी ही सरळ नदी नाहीये तर खरी नदी ही माझ्यासारखी वेडी वाकडी धावते. तर अशा पद्धतीने इथने मनुलीने आपल्या म्हणजे ह्या पानाचं पिंपळाच्या पानाचं आणि नदीचं काय केलेलं आहे तुलना केलेली आहे. म्हणजे ह्या पाठामध्ये आपण काय केलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या तिला कल्पना सुचलेल्या आहेत. पतंग आला तर पतंग तिला वाटलं की कुठेतरी आपल्याला उंच घेऊन जातोय मग काय होईल उंच झाडावरती आपल्याला तो पतंग घेऊन गेला किंवा ती पिंपळाची पानं आली तिला ती पानं आवडली तिने घेतली पण तिने काय केलं तुलना कशाची केली नदीची केली. तर अशा प्रकारे ना आपल्याला अनेक प्रकारच्या कल्पना इथे सुचतात वेगवेगळ्या. आता उदाहरणार्थ आता पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही जर बाहेर आता हा पाठ संपल्यानंतर आकाशात बघितलं तर आकाशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ढग म्हणजे ढग असतात आणि त्या ढगाचे ना आकार आपल्याला सुचतात. तर ह्या मनुलीसारखी जर आपण कल्पना करायला गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिसतात. तर मला सांगा बरं इथे ना आता एक सेकंड कोणता आकार बरं दिसतोय कोण सांगेल अंकिता सांग या चित्रामध्ये कोणता आकार दिसतोय तुला अंकिता. हो टीचर. काय हे आकाशात काय दिसतंय अगोदर सांग बरं मला. ढग. ढग आहे. मग हा नुसते हे नुसतेच ढग दिसत आहेत का ह्या ढगाचा कुठला तरी आकार दिसतोय ना पाण्याचे. पाण्यापासून ढग बनतात बरोबर आहे पण त्याचा आकार कोणता आहे सांग. वेदांगी सांग वेदांगी. बर आरोही तू सांग. आरोही इथे कुठला आकार दिसतोय तुला आरोही. बर आदित्य तू सांग. सांगतो
चैतन्य तू सांगतो का? हो हा सांग। हा आकार बैलाचा आहे। बर, याला बैल दिसला ह्या आकारामध्ये। अजून कोण सांगेल? पियुष तू सांग। नाही माहिती मला कशाच आहे, नाही मालूम। अर्णव तू सांग। अर्णव अर्णव सांगतो तू। हा आकार, हा आकार कुत्र्यासारखं वाटतं। बरोबर, कुत्र्यासारखा, ह्याला बैलासारखा वाटतो। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण असे आकार काय करू शकतो, हे म्हणजे कल्पना करू शकतो आकाशामध्ये। तुम्ही पण स्वतः अनुभवा। आता हा मला आकार दिसला म्हणून मी इथे तुम्हाला दाखवला, पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतील, पक्षी दिसतील, अजून काय काय दिसेल, ठीक आहे? जसं हिने मनुलीला वेगवेगळ्या कल्पना सुचल्या, त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचतील। आता अजून इथे एक आकार दाखवलेला बघा, ढगांमधला। सांगा कोण सांगेल? संहिता सांग। संहिता, बैल आकार आहे, बैल आहे, किंवा इथे असा पक्षी दिसतोय, हो की नाही? म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपण कल्पना करू शकतो या ढगांमध्ये बघून। अजून मला कोण सांगेल की कशा, कोणते कोणते आकार आपण कुठे बघू शकतो, सांगा। आता लहानपणी बघा, आम्ही तरी लहानपणी केस वगैरे असेल ना एखादा, तर तो केस असा हातात घ्यायचा आणि असे मुठी करायचे, तर त्या केसांचा वेगळा आकार हातामध्ये व्हायचा आणि त्या ते आकार आम्ही काय करायचो, मग चित्र काढायचे। म्हणजे अशा वेगवेगळ्या कल्पना आपल्याला लहानपणी सुचतात आणि आताही सुचतात, जशा ह्या मनुलीला सुचलेल्या आहेत। म्हणजे ह्या आपण पाठामध्ये काय बघितलं की एकदा गंमत झाली। एकदा गंमत झाली म्हणजे काय, की तिने जे झाड बघितले पिंपळाचं आणि त्या पिंपळाच्या झाडाची पानं तिच्याकडे आली, पतंग आला, त्यानंतर बाईंनी नदीची कविता शिकवली, तर ते तिने काय केलं की त्या सगळ्या कल्पना एकमेकांना अशा म्हणजे जोडल्या आणि त्याच्याप्रमाणे तिने त्या कल्पनेप्रमाणे बाईंना तिने सांगितलं की ह्या पिंपळाचं पान जे पडलंय ते पण त्या पानातून तिने ती नदीची कल्पना मांडली आणि बाईंनी मग शेवटी तिचं कौतुक केलं की तू खरोखरच तुझ्या कल्पना किती छान असतात आणि काय आहे की तू खूप छान प्रकारे अशा कल्पना करू शकते। तुम्ही पण नंतर आता काय करायचं आहे की जसे मी आकार हे ढगाचे दाखवलेले आहेत, तर तसे त्या ढगांच्या आकारातून किंवा ढगांकडे बघा। आता तर तुम्हाला आहे चांगला चान्स की ढग आपल्या पावसाळ्यात दिसतात आणि वेगवेगळे जसे तुम्हाला आकार जसा दिसतोय तर तसा आकार तुम्ही वहीवरती काढा। आणि केसांचे पण आकार वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात, किंवा समजा आता तुम्ही एखाद्या परातीमध्ये वगैरे असं पाणी घेतलं तर थोडंसं पाणी टाकलं तर त्याचे पण छान छान असे आकार आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे कल्पना जर केली ना तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काय असते की कला दिसते, ती जशी ह्या मनुलीमध्ये आहे। तर अशा प्रकारे आपण इथे एकदा गंमत झाली हा पाठ इथे पूर्ण बघितलेला आहे। मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल। तर याच्यामध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत, त्या शब्दांचा आपण अर्थ बघूया। तर ओहोळ हा शब्द बऱ्याच झालेला आहे। ओहोळला शब्द कोण वाचेल बरं, शब्द शब्दाचा अर्थ? आदित्य सांग। आदित्य, ओहोळ म्हणजे काय, काय दिलाय अर्थ? आदित्य अनम्यूट केलंय तुला। रिशांत तू वाच, ओहोळचा अर्थ काय दिलाय? पियुष तू वाच रे। पियुषला केलंय मी अनम्यूट। रणजित तुला मी अनम्यूट केलंय। रणजित वाचतोय बाळा ओहोळ या शब्दाचा अर्थ?
ठीक है. आदित्य तू वाचतो का? आदित्य आवाज येत नाहीये का? पीयूष पीयूष यश बघा, ओहोळ ह्या शब्दाचा अर्थ आहे ओढा झिरपणी. त्यानंतर आहे किंचित. किंचित ह्या शब्दाचा अर्थ काय आहे बरं? तिने जो खोलगट हात केला आणि किंचित हात केला ना असा खोलगट, म्हणजे अगदी थोड्या प्रकारे असा तिने हा अगदी काय केला, खोलगट केला. त्यानंतर शिरेवर. शिरा म्हणजे ही जी पानांची शिरा दाखवलेली आहे त्या शिरेवर म्हणजे नसेवर. आता ह्यालाही नस नसतात, आपल्या शरीरामध्ये ज्या शिरा असतात तर त्या शिराला आपण नस म्हणतो, पण ह्या पानांना मात्र शिराच असतात. ठीक आहे. नंतर ओळीत. ओळीत म्हणजे रांगेमध्ये. आणि स्तब्ध. वर्ग एकदम स्तब्ध होता म्हणजे एकदम शांत होता. आणि कल्पना सुचतेला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कल्पना सुचलेल्या आहेत तर त्या कल्पना म्हणजेच काय? युक्ती, योजना, शक्कल. आता या असे कठीण शब्दांचे अर्थ तुम्ही छानपैकी लक्षात ठेवा आणि वाचायचे आहेत. तुम्ही नंतर स्क्रीनशॉट करा किंवा मी हे तुमच्या ग्रुपला पाठवते तेव्हा या कठीण शब्दांचे तुम्ही अर्थ लक्षात ठेवायचे आहे. गुपचूप म्हणजे इथे शांत दिलेला आहे शब्द. ठीक आहे. नंतर आता इथे ना आपण काही विरुद्धार्थी शब्द बघूया. हा तर आता शांतच्या विरुद्ध मला कोण सांगेल बरं? शांतच्या विरुद्ध देवेंद्र सांग. देवेंद्र शांतच्या विरुद्ध कोणता असेल विरुद्धार्थी शब्द? विरुद्ध अर्थी, समान अर्थी नाही. समान अर्थी म्हणजे काय? की त्याला पर्यायी शब्द. विरुद्ध शांत, एकदम शांत. आणि जेव्हा गोंधळ वगैरे होतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो? सांगतो नाही. हा आता वाच बरं. शांतच्या विरुद्ध काय आहे? अशांत. व्हेरी गुड. शांतच्या विरुद्ध, शांत म्हणजे एकदम स्तब्ध आणि त्याच्या विरुद्ध अशांत. आता कुणाल पवार मला सांग पटकनच्या विरुद्ध काय आहे? पटकन. कुणाल कुणाल पवार केलंय मी अनम्यूट तुला. रितिका तू सांग. रितिका रितिका पटकनच्या विरुद्ध काय? पटकनच्या विरुद्ध काय सांग ना. आता शब्द वाचशील का बघ? नाही. पटकनच्या विरुद्ध हा हळू किंवा सावकाश. बरोबर. आता डाव्याच्या विरुद्ध तूच सांग बरं रितिका. डाव्याच्या विरुद्ध उजवा. बरोबर. व्हेरी गुड. हा खोलगटच्या विरुद्ध, खोलगटच्या विरुद्ध कोण सांगेल? श्रवण सांगतो. श्रवण टीचर बोल. बरोबर. खोलगटच्या विरुद्ध उथ. व्हेरी गुड. छान. आता यश यश सांग पुढे पुढेच्या विरुद्ध काय? पुढे पुढे. नदी अशी सरळ पुढे पुढे जाते त्याच्या विरुद्ध सांग बरं. यशला केलंय मी अनम्यूट. यश ओके. आवाज जात नाहीये बऱ्याच मुलांपर्यंत. देवेंद्र तू सांगतो का? देवेंद्र अर्णव. अर्णव पाटोळे सांगतो तू पुढे पुढेच्या विरुद्ध? मागे मागे मागे. व्हेरी गुड. आता शहाणीच्या विरुद्ध सांग. श्रेयस तू सांग शहाणीच्या विरुद्ध काय असेल विरुद्धार्थी शब्द? ती नदी शहाणी आहे त्याच्या विरुद्ध काय असेल सांग बरं. श्रेयस तू सांग. श्रेयस
वेडी वेडी वेरी गुड. आणि पुढचा आता अगदी सोपा शब्द आहे उघड. उघडच्या विरुद्ध श्रावणी सांग. उघडच्या विरुद्ध बरं आता वाच हा शब्द. बंद. बंद व्हेरी गुड. हा आता सोपे रोहिणी चव्हाण सोपेच्या विरुद्ध काय आहे. सोपे अवघड. अवघड व्हेरी गुड. म्हणजे अशा पद्धतीचे हे जे विरुद्धार्थी शब्द आहे म्हणजे अगदी विरुद्ध असलेले त्या शब्दांचंही वाचन आपण करायचं आहे. आता स्वाध्याय काय दिलाय बरं. खालील शब्दांना विशेषण लावा. आता विशेषण हा शब्द आहे ना हा नवीन आहे. विशेषण म्हणजे काय तर एखाद्या शब्दाबद्दल आपल्याला विशेष माहिती आपण सांगतो. उदाहरणार्थ बघा आता नदी आहे ना तर या नदीला शांत नदी. नदी कशी आहे शांत आहे. किंवा नदी कशी वाहते सरळ वाहते. किंवा ती नदी कशी आहे शहाणी नदी आहे. म्हणजे आपल्याला जसं वाटतं की ही नदी कशी आहे तर त्याप्रमाणे ते शब्द आपण इथे काय करू शकतो वापरू शकतो आणि त्यालाच आपण विशेष शब्द म्हणतो विशेषण म्हणतो. तर अशाच प्रकारे तुम्ही आई आईला तुम्ही काय विशेष तुम्ही शब्द देऊ शकाल. तुमची आई कशी आहे हा तर त्याला तो विशेषण असलेला शब्द लावायचा आहे. त्यानंतर शाळा शाळाबद्दल तुम्ही कोणता विशेष शब्द लावाल त्याला. वाघ वाघ कसा आहे. गाय गाईला कोणता विशेष शब्द लावाल. पाणी आणि फूल. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या शब्दांना काय लावायचं आहे विशेषण म्हणजे विशेष असलेले शब्द. तुम्हाला ह्या शब्दांबद्दल जसं नदीबद्दल जसं मनुलीला वाटतं तसे तिने ते शब्द नदीबद्दल वापरलेले आहेत तसं तुम्हाला ह्या शब्दांबद्दल काय वाटतं ते शब्द इथे लिहायचे आहेत. ठीक आहे आणि याचा स्क्रीनशॉट काढा किंवा हा स्वाध्याय मी पाठवतेच आहे. तर अशा प्रकारे हा आपला पाचवा धडा जो आहे ह्या धड्याचा पूर्वार्ध म्हणजे उरलेला भाग उत्तरार्ध पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही भाग बघितलेले आहेत. तुम्हाला समजलाच असेल आणि तुम्ही छान प्रकारे उत्तर दिलेली आहेत तर त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही हा पाठ जर बघत परत तुम्हाला बघायचं असेल किंवा हे शब्द बघायचे असतील ते या चित्र बघायचे असतील आणि नदी ओहोळ ओढा जर ही कल्पना तुम्हाला चित्राद्वारे स्पष्ट अजून परत एकदा कंटिन्यू बघायचं असेल तर तुम्ही BMC EDU मराठी स्टँडर्ड 3 या चॅनेलला जा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व बालगोपाळांचे. छान तुम्ही ऐकून घेतलं.